हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाजावर शब्दशहा बॉम्ब वर्षाव केला अमेरिका इस्रायलच्या बाजूने पण युद्ध पसरू नये असं जो बायडन सांगतायत पण शक्तिशाली इस्रायली लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेला चकवून हमासने हल्ला केला कसा हा प्रश्न उरतोच हमासला या हल्ल्यात इराणने मदत केली का हे युद्ध आणखी भडकलं तर इराण हमासच्या बाजूने युद्धात उतरेल का इराण एकीकडे अमेरिकेला आव्हान का देत आहे पाहणार आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टीमध्ये सात ऑक्टोबरला हमासने गाझामधन इस्रायलवर हल्ले केले गेली अनेक वर्ष काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला फक्त स्वतःच्या जोरावर करू शकते का हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे हमासचा हा हल्ला म्हणजे पॅलेस्टाईनचा विजय असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं पण त्याची आखणी करण्यात आपला काहीच हात नसल्याचं सुद्धा ते म्हणाले तिकडे अमेरिकेनेही या हल्ल्यामागे इराण असल्याचे ठोस पुरावे न मिळाल्याचं म्हटलंय तरीसुद्धा इराणबद्दलचा संशय पूर्णपणे मिटला नाही याला कारण आहे इराणचा गेली अनेक दशक इस्रायलला असलेला कडवा विरोध आणि पॅलेस्टिनी कट्टरतावादी गटांना असलेलं समर्थन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये इराणची इस्लामिक क्रांती झाली तेव्हापासून इराणने पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलचा कडवा विरोध केला आहे वर्ष उलटली तसं पश्चिम आशियातले अनेक देशांचे इस्रायलबरोबरचे संबंध कमी अधिक प्रमाणात सुधारले पण इराणचा कडवा विरोध सुरूच राहिला इराणने सुरुवातीचा काही काळ पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनलासुद्धा पाठिंबा दिला होता पण पुढे यासर अराफात यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पी एल ओ आणि इराणच्या सत्तेचं बिनसतच गेलं आणि इराणने आपला मोर्चा वळवला पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांकडे म्हणजे हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या संघटनांकडे दोन हजार अकरा साली सिरियातल्या गृहयुद्धावरना या दोघांचं बिनसलं पण सिरियात असंच सरकारचा पराभव होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर हमासने पुन्हा एकदा इराणच्या जवळ जायला सुरुवात केली पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना गाझा आणि वेस्ट बँकमध्ये सक्रिय आहेत या संघटनांना इराणी रेव्होल्युशन गार्ड्स कोर म्हणजे आय आर जी सीचा भाग असलेल्या कुझ्झ फोर्सकडनं मदत मिळते कुद्ज फोर्स, फोर्स इराण बाहेर इराणी सैन्याच्या मोहिमा पार पाडतात आर्थिक मदतीबरोबरच लहान मोठ्या शस्त्रास्त्रांची आणि त्यांच्या सुट्या भागांची तस्करी तसंच शस्त्रास्त्र निर्मितीसाठी या संघटनांना कुज फोर्सेसची मदत मिळते सात ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर आय आर जी सीचे माजी कमांडर हुसैन कनानी मोगद्दम यांनी इराणकडून हमासला कशी मदत केली जाते याचं सविस्तर वर्णन केलं हमासला हाय परफॉर्मन्स मिसाईल्स आणि ड्रोन सुद्धा मिळालेत जे एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा चकवू शकतात दोन हजार एकवीस साली अल मॉनिटरमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की गाझामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी इराण इजिप्तमधनं येणाऱ्या सागरी तसंच भूमार्गांचा सा वापर करतो पुढे पॅलेस्टिनी पाणबुडे म्हणजे डायवर्स ही शस्त्रास्त्र त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन जातात इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दावा केला होता की इराण वर्षाकाठी साधारण दहा अब्ज डॉलर्सची मदत हमासला करतो यातले कोट्यवधी रुपये पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या संघटनेला सुद्धा मिळतात इस्रायलचं सैन्य जेव्हा गाझा सीमेवर जमायला लागलं आणि हल्ल्याची तयारी व्हायला लागली तेव्हा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक सज्जड इशारा दिला मंत्री अमीर अब्दुल्ला हियान यांनी म्हटलं की विरुद्ध युद्ध गुन्हे तातडीने थांबले नाहीत तर इतर अनेक आघाड्या उघडतील हे अटळ आहे पाठोपाठ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीसुद्धा हिजबुल्ला आणि इराणला चेतावणी देताना म्हटलं की आमची परीक्षा पाहू नका त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील हा हल्ला इराणच्या सूचनेवरना झाला नसला तरी त्यांना याची पूर्वकल्पना होती असं विश्लेषकांना वाटतं हा हल्ला अशा वेळेला झालाय जेव्हा अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय या हल्ल्यामुळे ही चर्चा फिसकटली तर एकाच वेळेला सौदी अरेबिया इस्रायल आणि अमेरिका अशा तिघांना शह देण्यात इराणला यश मिळेल याकडे सुद्धा तज्ज्ञ लक्ष वेधतात अमेरिकेने आपल्या युद्धनौका तसंच लढाऊ विमानं इस्रायलच्या मदतीसाठी धाडली आहेत तसंच दोन हजार अमेरिकन सैनिक सुद्धा तैनात केलेत स्वतः राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये पोहोचले आणि ने नेतन्याहूंची भेट त्यांनी घेतली हिजबुल्ला ही सशस्त्र कट्टरतावादी संघटना या प्रदेशात इराणची स्ट्रॅटेजिक ॲसेट मानली जाते तेलवी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजमधले राज जिम्मीत लिहितात की इराणला या क्षणी हिजबुल्लाबरोबर युद्धात उडी घेण्याची इच्छा दिसत नाही याचं एक कारण आहे की हिजबुल्लाला युद्धात उतरण्याची मोठी किंमत मोजावी लागेल दोन हजार सातमध्ये गाझापट्टीवर हमासने ताबा मिळवला आणि तेव्हापासून इस्रायल आणि हमासचा संघर्ष कधी उघड तर कधी सुप्त पद्धतीने सुरू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात या प्रदेशातला संघर्ष कसा घडत आणि बदलत गेला याबद्दल तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता सी मराठी डॉट कॉमवर आणि याचे व्हिडिओज सी मराठीच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही पाहू शकता धन्यवाद